गुड मॉर्निंग एवरीवन। अमाइन्स मध्ये आपण पॉइंट पाहतोय मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स आणि याच्यामध्ये ऑलरेडी आपण 4 मेथड कंप्लीट केलेत। आज आपण पाहतोय 5 नंबर मेथड फ्रॉम अमाइड बाय रिडक्शन। हां, रिएक्शन कोणते आहे? रिडक्शन। व्हाट इज मीन बाय रिडक्शन? रिडक्शन मीन्स ॲडिशन ऑफ हायड्रोजन, ओके, फ्रॉम अमाइड। आपल्याला कोणत्या कंपाऊंडपासून अमाइनचं प्रिपरेशन करायचं आहे? तर अमाइडपासून, ओके। आता या अमाइडचा फॉर्म्युला काय आहे पहा। अमाइड आपण हे जनरली रिप्रेझेंट कसं करतो? आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, दिस इज कॉल्ड अमाइड, ओके, दिस इज कॉल्ड अमाइड। ह्या अमाइडचं आपल्याला काय करायचं आहे? रिडक्शन करायचं आहे। रिडक्शन म्हणजे काय? तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन। याच्यामध्ये आपण 4 हायड्रोजन ॲड करतो आहे। 4 हायड्रोजन ॲरोवरती काय लिहायचा? रिड्युसिंग एजंट, ओके, ॲरोवरती काय लिहायचं आहे? रिड्युसिंग एजंट। रिडक्शन झाल्यानंतर काय होईल पहा। याच्यामधले 2 हायड्रोजन घ्या आणि हा ऑक्सिजन घ्या, नीटले शेड। याच्यामधले 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन काय तयार होईल? H2 तयार होईल, H2 प्लस। शिल्लक काय राहिलं पाहिजे? 2 हायड्रोजन। हे 2 हायड्रोजन काय करा? ह्या कार्बोनेटमला अटॅच करा, म्हणजे काय तयार होईल? R, ह्या कार्बोनेटमला 2 हायड्रोजन आपण अटॅच केले, CH2 तयार होईल। आणि हा जो NH2 ग्रुप आहे तो ॲज इट इज RCH2NH2 काय तयार झाला? हा अमाइन तयार झाला, ओके, अमाइन तयार झाला। दिस इज प्रायमरी अमाइन। आता नीट लक्ष इकडं, अमाइड ऑन रिडक्शन, अमाइड ऑन रिडक्शन गिव्ज प्रायमरी अमाइन। आता नीट लक्ष इकडं, हा जो अमाइड होता तो अमाइड कोणता होता? प्रायमरी अमाइड होता। नीट लक्ष इकडं, हा जो अमाइड आहे तो अमाइड कोणता आहे? प्रायमरी अमाइड आहे। आणि प्रायमरी अमाइडचं जर आपण रिडक्शन केलं तर आपल्याला अमाइन कोणता मिळतो? प्रायमरी अमाइन मिळतो, ओके। प्रायमरी अमाइड का म्हणलं आपण याला? कारण ह्या अमाइडमध्ये हा जो नायट्रोजन ॲटम आहे तो नायट्रोजन ॲटम फक्त एकाच कार्बोनेटमला अटॅच आहे। आणि नायट्रोजन ॲटम जर एकाच कार्बोनेटमला अटॅच असेल तर त्याला म्हणतात प्रायमरी अमाइड। समजलं समोर सर्वांना? जर सेकंडरी अमाइड असेल तर काय म्हणणार? सेकंडरी अमाइड म्हणणार। जर टर्शरी अमाइड असेल तर टर्शरी अमाइड म्हणणार। समजलं सर्वांना? पुढे ह्या अमाइडमध्ये किती कार्बन आहेत? जर समजा एन एवढे कार्बन असतील, ह्या अमाइडमध्ये जर एन एवढे कार्बन असतील तर ह्या अमाइनमध्ये आपल्याला किती कार्बन आटम मिळतात? तर एन एवढेच कार्बन आटम पाहायला मिळतात। समजलं सरांना? एकदम इझी आहे पहा। आता याच्यामध्ये कोणकोणते रिड्युसिंग एजंट आपण यूज करू शकतो ते लिहू आपण। रिड्युसिंग एजंट पहा, रिड्युसिंग एजंट याच्यामध्ये एकतर आपण हा यूज करू शकतो LiLH4 किंवा आपण इथं यूज करू शकतो NaC2H5OH, ओके, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड किंवा सेकंड आपण यूज करू शकतो सोडियम इन इथेनॉल। ह्या दोनपैकी कोणताही रिड्युसिंग एजंट आपण इथे यूज करू शकतो। याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल। पहा, फर्स्ट एक्झाम्पल CH3C डबल बॉन्ड ओ NH2, CH3C डबल बॉन्ड ओ NH2। आर म्हणजे काय? तर आर म्हणजे एनी अल्कायल ग्रुप ऑर अरायल ग्रुप, एनी अल्कायल ऑर अरायल ग्रुप, CH3C डबल बॉन्ड ओ NH2 अँड दिस इज कॉल्ड ॲसिटामाइड। याला आपण काय म्हणतो? ॲसिटामाइड म्हणतो। याचं IUPAC नेम आपल्याला काय सांगता येईल? 1, 2 कार्बन आटम आहेत त्यामुळे वर्ड रूट काय लिहितो आपण? इथ कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे एन ए हे ए रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी काय लिहायचं? अमाइड। हे झालं याचं IUPAC नेम। कोणतं? इथेनामाइड। कॉमन नेम काय? ॲसिटामाइड। IUPAC नेम काय? इथेनामाइड। प्लस याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? हायड्रोजनची ॲडिशन करायचं आहे, म्हणजे रिडक्शन आपल्याला करायचं आहे। रिड्युसिंग एजंट ॲरोवरती लिहायचं आहे, रिड्युसिंग एजंट, फॉर एक्झाम्पल NaC2H5OH, ओके। काय होणार पा? इथे काय झालं पा? सी डबल बॉन्ड ओ ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू CH2। फक्त काय करायचं? ह्या सी डबल बॉन्ड ओ ग्रुपचं कन्वर्जन हे CH2 ग्रुपमध्ये करायचं आहे। एकदम इझी आहे। सांग काय तयार होईल मग? CH3CH2NH2 प्लस H2O। समजलं सर? कन्वर्जन कसं झालं ते? हे 2 हायड्रोजन, याच्यामधले 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन, H2 रिमूव्ह झाला। याच्यामध्ये जे 2 हायड्रोजन राहिले ते 2 हायड्रोजन आपण ह्या कार्बोनेटमला अटॅच केले, म्हणजे काय तयार झालं इथे? CH2 तयार झाला। कोणता अमाइन तयार झाला? प्रायमरी अमाइन तयार झाला, ओके। याचं IUPAC नेम काय? इथेनामाइन। इथेनामाइन, दिस इज प्रायमरी अमाइन। हा जो अमाइड आपल्याला, हा जो आपण अमाइड घेतला होता
तो अमाड कोणता आहे? दिस इज ऑल्सो प्राइमरी अमाड. नीट लक्षात अमाड कोणता आहे? प्राइमरी अमाड. अमाड जर प्राइमरी असेल तर त्यापासून जो मिळणारा जो अमाइन आहे तो सुद्धा कोणता असतो? प्रायमरी अमाइन असतो. एकदम इजी आहे. पहा याच्यामध्ये कार्बोनेट आयन किती सांगा. ह्या अमाडमध्ये कार्बोनेट आयन किती आहेत? दोन कार्बोनेट आहेत, टू कार्बोनेट आयन्स. आणि याच्यापासून जो आपल्याला अमाइन मिळाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा किती कार्बोनेट आयन आहेत? दोन कार्बोनेट आयन आहेत. ओके, तेच आपण इथे सांगितलं होतं. अमाडमध्ये जेवढे कार्बोनेट आयन असतील तेवढेच कार्बोनेट आयन आपल्याला ह्या अमाइन्समध्ये पाहायला मिळतात. एकदम इजी आहे. आता हे होतं प्रायमरी अमाइडचं एक्झाम्पल. आता आपण काय करूया, सेकंडरी अमाइडचं आपण एक्झाम्पल घेऊया. पहा एक्झाम्पल सेकंड, सेम स्ट्रक्चर काढतो आहे. पहा मी इथं CH3C(ONH2). आता नीट लक्ष द्या. पहा हा काय आहे? ॲसिड अमाइड. हा सुद्धा ॲसिड अमाइड आहे. फक्त आपण काय करूया, ह्या NH2 एक हायड्रोजन रिमूव्ह करूया आणि त्या ठिकाणी एक आपण अल्कायल ग्रुप अटॅच करूया. हा तयार झाला सेकंडरी अमाइड. सेकंडरी अमाइड का म्हटलं आपण याला? कारण ह्या अमाइडमध्ये अमाइड कसं ओळखणार? C(OH) आणि त्याला जर नायट्रोजन अटॅच असेल तर तो काय असतो? अमाइड असतो. पण हा अमाइड कोणता आहे? सेकंडरी आहे. रिझन काय? तर इथे नायट्रोजन ॲटम हा दोन कार्बन ॲटमला अटॅच आहे, त्यामुळे हा जो अमाइड आहे तो अमाइड कोणता आहे? सेकंडरी अमाइड आहे. ओके, याचं आपल्याला नाव काय लिहिता येईल? हा नायट्रोजनला काय अटॅच आहे? CH3 ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे काय लिहिता येईल? N-methyl. ओके, N-methyl. बाकीचं स्ट्रक्चर कोणतं आहे? ॲसिटामाइड. N-methyl ॲसिटामाइड. याचा IUPAC नेम काय लिहिता येईल? N-methyl इथेनामाइड. ओके, आणि हा जो अमाइड आहे तो अमाइड कोणता आहे सांगा? सेकंडरी अमाइड आहे. आता सेकंडरी अमाइडपासून आपल्याला अमाइन कोणता मिळेल? सेकंडरी अमाइन मिळेल. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? रिडक्शन करायचं आहे, म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲरवरती काय लिहायचा? रिड्युसिंग एजंट. फॉर एक्झाम्पल LiAlH4. सांग काय करायचं? फक्त C(OH) ग्रुपचं कन्वर्जन हे कशामध्ये करायचं? CH2 ग्रुपमध्ये करायचं. हां, काय तयार होईल? CH3 CH2, इथे काय सांगा? NH, आणि पुढे काय? हा CH3 ॲज इट इज प्लस H2O. सांग हा मिळाला आपल्याला सेकंडरी अमाइन. कोणता आहे सांगा? N-methyl. मी IUPAC नेम लिहितो इथं, N-methyl इथेनामाइन. ओके, N-methyl इथेनामाइन अँड दिस इज सेकंडरी अमाइन. अमाइड कोणता होता? सेकंडरी. त्यापासून आपल्याला अमाइन कोणता मिळाला? सेकंडरी अमाइन मिळाला. याच्यामध्ये कार्बन डोम किती आहेत? पहा 1, 2, 3, तीन कार्बन डोम आहेत. याच्यामध्ये पण कार्बन डोम किती? तीन आहेत. 1, 2, 3. समजले सर्वांना? नोट करा. हां, थर्ड एक्झाम्पल कोणतं दिलं आपल्याला? बेंझामाइड. दिस इज कॉल्ड बेंझामाइड. ओके, दिस इज कॉल्ड बेंझामाइड. हां, बेंझामाइडचं काय केलं आहे? रिडक्शन केलं आहे LiAlH4. हां, कधी कधी असं लिहिलं जातं, फर्स्ट LiAlH4 आणि सेकंड हायड्रोलायसिस. ओके, H2. फक्त आपल्याला काय करायचं आहे? अमाइड जर असेल आणि ॲरोवरती जर रिड्युसिंग एजंट लिहिलेला असेल LiAlH4 किंवा सोडियम इन इथेनॉल, तर काय करायचं? फक्त C(OH) ग्रुपचं कन्वर्जन CH2 करायचं. सांग कंपाऊंड आपल्याला कोणता मिळेल? बेंझिन रिंग ॲज इट इज राहणार. C(OH) ग्रुप इज कन्वर्टेड इन टू CH2 ग्रुप. हा तयार झाला आपला कंपाऊंड अँड दिस इज कॉल्ड बेंझाइल अमाइन. ओके, हा तयार झाला बेंझाइल अमाइन. पुढे 4 नंबर एक्झाम्पल पहा. दिस इज टर्शरी अमाइड. कारण नायट्रोजन ॲटम हा तीन कार्बन ॲटमला अटॅच आहे, त्यामुळे हा अमाइड जो आहे तो कोणता आहे? टर्शरी अमाइड आहे. याचं आपल्याला नाव काय लिहिता येईल? पहा नायट्रोजनला दोन मिथल ग्रुप अटॅच आहेत, NN-dimethyl 1, 2, 3. तीन कार्बन ॲटम आहेत, प्रोप कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ANE रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी लिहायचं अमाइड. ओके, हा तयार झाला NN-dimethyl प्रोपॅनामाइड. हा आहे टर्शरी. सांग काय होणार? फक्त काय करायचं? हा जो C(OH) ग्रुप आहे त्याचं कन्वर्जन फक्त CH2 ग्रुपमध्ये करा. म्हणजे काय तयार होईल? पहा CH3 CH2 CH2. पहा C(OH) ग्रुपचं कन्वर्जन हे कशामध्ये झाले? CH2 झाले. पुढे N ॲज इट इज CH3 CH3. लक्षात आलं सर्वांच्या? हा तयार झाला आपला टर्शरी अमाइन. याचं नाव काय असेल सांगा? नायट्रोजनला दोन मिथल ग्रुप अटॅच आहेत, NN-dimethyl
तीन कार्बन ह्या एन कन नंबरिंग असेल, 1 2 3 तीन कार्बन एटम, त्यामुळे प्रोप पुढे काय येणार, ए एन ई येणार, ए रिमूव्ह करायचं, त्या ठिकाणी अमाईन लिहायचं, अमाईन लिहिण्यापूर्वी नायट्रोजनची पोझिशन 1, ओके, हा कोणता आहे टर्शरी अमाईन, बिकॉज नायट्रोजन ॲटम इज अटॅच टू 3 कार्बन ॲटम, एन एन डायमिथल प्रोपॅन 1 अमाईन, एकदम इझी आहे. आणि इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, होमवर्क दिलेलं आहे, पहा ही रिएक्शन आपण कुठे पाहिली होती, ॲसिडचे रिएक्शन अमोनियासोबत, फर्स्ट ए मिळेल, एला हिट केल्यानंतर बी मिळेल, आणि बीचे रिएक्शन एन ए C2H5OH सोबत केल्यानंतर, म्हणजेच बीचं रिडक्शन केल्यानंतर सी मिळेल, ओके. तर ही रिएक्शन आपण इथून इथपर्यंत, ही रिएक्शन आपण कुठे पाहिली होती, तर कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये पाहिली होती, कार्बोक्झिलिक ॲसिडच्या रिएक्शन, त्यामध्ये रिएक्शन विथ अमोनिया अशी एक रिएक्शन आपण पाहिली होती, ओके. त्यानंतर ही सेकंड, फक्त तुम्हाला काय लिहायचं आहे इथे, ए बी सी कोणता आहे, आणि इथे काय लिहायचं तुम्हाला, डायरेक्ट प्रोडक्ट लिहायचं आहे, ओके, नोट करा हे. हा सिक्स नंबर रिएक्शन आहे, नेम रिएक्शन आहे हॉपमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन, किंवा ह्यात रिएक्शनला अजून काय म्हणतात, हॉपमन हायपोब्रोमाइड डिग्रेडेशन रिएक्शन. अमाईन्स टॉपिकमधली ही सर्वात इम्पॉर्टंट नेम रिएक्शन आहे, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन, ओके. कोणती रिएक्शन आहे, हॉपमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन, समजलं सर्वांना, हा ही एक नेम रिएक्शन आहे. रिएक्शन काय पहा, ते आपण पाहूया, याच्यामध्ये काय घेतला जातो, स्टार्टिंग अमाईड आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, दिस इज कॉल्ड अमाईड. आणि या अमाईडची रिएक्शन केली जाते ब्रोमिनसोबत, ब्रोमिन बी आर टू इन प्रेझेन्स ऑफ बेस एन ए ओ एच, किंवा तुम्ही इथं के ओ एच पण घेऊ शकताय, ओके, नो प्रॉब्लेम. समजा आपण इथं के ओ एच घेतला, के ओ एच, तुम्ही एन ए ओ एच पण घेऊ शकताय, नो प्रॉब्लेम, ॲक्विअस के ओ एच ऑर ॲक्विअस एन ए ओ एच. आता नीट लक्ष द्या, हे जे के ओच आहेत ते के ओच मात्र किती घ्यायचेत, 4 के ओच घेतात, ओके, रिएक्शन बॅलन्ससाठी के ओच किती घ्यायचेत, 4. आणि याला आपल्याला काय करायचं आहे, फक्त हीट करायचं आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे, हीट करायचं आहे. आणि हीट केल्यानंतर आपल्याला जो मेन कंपाऊंड मिळतो तो कोणता मिळतो, अमाईन मिळतो, एकदम इझी आहे. पा अमाईन कसा मिळतो, पा हा फक्त सी डबल बॉन्ड ओ गायब करा, सी डबल बॉन्ड ओ, हा जो सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे ना अमाईडमधला, तो फक्त काढून टाका. काय शिल्लक राहिलं, आर एन एच टू शिल्लक राहिलं, समजलं, आर एन एच टू. आणि हाच आपला मेन कंपाऊंड आहे आर एन एच टू, आर एन एच टू, अँड दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाईन, प्रायमरी अमाईन प्लस. आता बाकीचे जे तीन बाय प्रोडक्ट आले ते कोणकोणते आहेत, एकदम इझी आहे. इथे पहा, पोटॅशियम किती, 4 पोटॅशियम आहेत, हे 4 पोटॅशियम घ्या आणि इथले 2 बी आर घ्या, काय तयार होणार सांगा, 2 के बी आर तयार होणार ना, 2 के बी आर तयार होणार, पोटॅशियम ब्रोमाइड, इथे जर सोडियम असेल तर काय तयार होणार, 2 एन ए बी आर तयार होणार. त्यानंतर याच्यामध्ये काय होणार, पहा इथे 4 हायड्रोजन आहेत, आहे ना लक्षात, हे 4 हायड्रोजन आणि ऑक्सिजन किती सांगा, इथले 4 ऑक्सिजन आणि हा एक ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजन टोटल किती झाले, 5 ऑक्सिजन झाले. म्हणजे इथं काय करायचं, पहा इथले 4 हायड्रोजन घ्या, 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन, काय तयार होईल, एच टू तयार होईल, किती एच टू तयार होतील, तर 2 एच टू तयार होतील. शिल्लक करायला पाहिजे इथं, इथं अजून पोटॅशियम किती शिल्लक राहिलेत, 2, टोटल पोटॅशियम किती येतात, 4 आहेत, त्यातले 2 इथं आलेत, म्हणजे 2 आहेत अजून, के 2. त्यानंतर काय राहिला आहे, हा एक कार्बन जो सी डबल बॉन्ड वर रिमूव्ह झाला आहे तो एक कार्बन, म्हणजे के 2 सी. आणि ऑक्सिजन किती राहिलेत, 3 ऑक्सिजन राहिलेत, म्हणजे आपला कंपाऊंड कोणता मिळेल, के 2 सी ओ 3. तर ही आहे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन, एकदम इझी आहे. अमाईड, अमाईड ऑन हिटिंग विथ ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ ॲक्विअस के ओ एच ऑर ॲक्विअस एन ओ एच टू गिव्ज प्रायमरी अमाईन, अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज हॉपमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. डेफिनेशन समजली, डेफिनेशन काय पहा, अमाईड ऑन हिटिंग विथ ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ ॲक्विअस के ओ एच ऑर ॲक्विअस एन ए ओ एच टू गिव्ज प्रायमरी अमाईन, दिस रिएक्शन इज नोन ॲज हॉपमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. हे तीन काय आहेत, बाय प्रोडक्ट आहेत. तुम्ही कोणताही अमाईड घेतला तरी हे जे तीन बाय प्रोडक्ट आहेत ते सेमच मिळणार आहेत, ओके, 2 के बी आर, 2 एच टू आणि के 2 सी ओ 3. फक्त डिफरन्स काय पहा, इथे जर तुम्ही एन ए ओ एच यूज केलं तर इथे काय तयार होणार, 2 एन ए बी आर तयार होणार, इथे काय तयार होणार, एन ए 2 सी ओ 3 तयार होणार, बस एवढंच. हे आर म्हणजे काय, आर म्हणजे एनी अल्कायल ऑर अरायल ग्रुप. त्यानंतर याच्यामध्ये पहा, जर अमाईडमध्ये एन कार्बनडम असतील, जर अमाईडमध्ये एन कार्बनडम असतील, नीट लक्ष द्या, ह्या अमाईडमध्ये जर एन कार्बनडम असेल तर ह्या अमाईनमध्ये
किती कार्बनडम असतील सांगा बरं. एकदम इजी आहे. आपण काय केलं, फक्त हा सी डबल बॉन्ड ओ रिमूव्ह केला आहे. हा सी डबल बॉन्ड ओ रिमूव्ह केला म्हणजे एक कार्बनडम आपण कमी केलं ना, याचाच अर्थ ह्या प्रायमरी अमोनमध्ये किती कार्बनडम राहणार, तर एन मायनस वन एवढे कार्बनडम राहणार. एकदम इजी आहे, समजलं सर्वांना. किंवा हीच रेशन अजून शॉर्टमध्ये कसे लिहिले जातात, जर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारली तर बोर्ड एक्झाममध्ये ही कम्प्लीट बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन लिहायचं. ओके, आता नीटमध्ये आणि जेईमध्ये हेच रिएक्शन तुम्हाला अजून कशा पद्धतीने लिहिले जातात पा. इथं लिहिला जातो अमाइड आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, दिस इज कॉल्ड अमाइड. आणि ॲरोवरती फक्त काय लिहिलं जातं, ॲरोवरती लिहिलं जातं बी आर टू प्लस के ओ एच. ॲक्च्युली किती के ओ एच यूज करतो आपण, फोर के ओ एच. पण इथं त्यांनी फोर के ओ एच असं लिहिलं का, नाही लिहिलेलं, फक्त काय लिहिलं आहे बी आर टू आणि के ओ एच लिहिलं आहे. तरीसुद्धा हे रिएक्शन कोणते आहे, नीट लक्ष. अमाइडला आपण काय केलं, हीट केलं आहे ब्रोमिनसोबत इन प्रेझेन्स ऑफ बेस, तर काय तयार होणार, अमाइन तयार होणार. फक्त हा सी डबल बॉन्ड ओ गायब करा, काय शिल्लक राहणार, आर एन एच टू शिल्लक राहणार. दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाइन. तुम्हाला नीट एक्झाममध्ये आणि जे मीन्स एक्झाममध्ये असे रिएक्शन देतील. ओके, फक्त काय देतील, स्टार्टिंग अमाइड आणि यारवरती काय लिहितील, ब्रोमिन प्लस के ओ एच, ब्रोमिन प्लस एन ए ओ एच. ओके, किंवा हीच रिएक्शन अजून कसे लिहिले जाते, और आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, दिस इज अमाइड आणि ॲरोवरती काय लिहिलं जातं, बी आर टू प्लस के ओ एच. ह्या दोघांची रिएक्शन झाल्यानंतर काय तयार होतो, के ओ बी आर तयार होतो, के ओ बी आर. अँड द नेम ऑफ दिस इज पोटॅशियम, के म्हणजे पोटॅशियम हायपोब्रोमाइट, हायपोब्रोमाइट, पोटॅशियम हायपोब्रोमाइट. कधी कधी बी आर टू प्लस के ओ एचच्या ऐवजी काय देतात, के ओ बी आर पण देतात. हां, के ओ एच आणि बी आर टूची रिएक्शन झाल्यानंतर कोणता कंपाऊंड तयार होतो, के ओ बी आर तयार होतो, पोटॅशियम हायपोब्रोमाइट. जर एन ए ओच असेल तर एन ए ओ बी आर तयार होणार, सोडियम हायपोब्रोमाइट. पण आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळणार, हा सी डबल बॉन्ड ओ फक्त रिमूव्ह करा, काय शिल्लक राहिलं इथं, आर एन एच टू, अँड दिस इज प्रायमरी अमाइन. ओके, दिस रिएक्शन इज नोन ॲज हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन. आता हायपोब्रोमाइट हा वर्ड काय यूज केला, तर इथे काय तयार होतो, हायपोब्रोमाइट तयार होतो आहे बी आर टू आणि के ओची रिएक्शन तयार झाल्यानंतर. आणि म्हणून ह्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, हायपोब्रोमाइट. ब्रोमामाइड काय म्हणतात ते तुम्हाला मेकॅनिझममध्ये समजेल, समजले सरांना, नोट करा. हे हां, याचे आपण काय एक्झाम्पल्स पाहूया. हा याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया, ॲसेटामाइडचं. ओके, आर म्हणजे एनी अल्कॅल ऑर अरायल ग्रुप. फॉर एक्झाम्पल फर्स्ट सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, दिस इज कॉल्ड ॲसेटामाइड, दिस इज कॉल्ड ॲसेटामाइड. पाठीमाग याचं आपण आय पी एस नेम लिहिलं आहे, इथेनामाइड प्लस काय करायचं सांगा, बी आर टू प्लस काय घ्यायचं आहे, फोर के ओ एच. ओके, फोर के ओ एच याला काय करायचं, आपल्याला हीट करायचं आहे. सांगा काय रिमूव्ह करायचं, फक्त हा सी डबल बॉन्ड ओ रिमूव्ह करा डायरेक्ट. म्हणजे काय शिल्लक राहिलं सांगा, सी एच थ्री एन एच टू शिल्लक राहिलं, प्लस हे बाय प्रोडक्ट ॲज इट इज कोणते, टू के बी आर प्लस टू एच टू ओ प्लस के टू सी ओ थ्री, अँड दिस इज कॉल्ड मिथेनामाइन. आय पी एस नेमकं कायचं, मिथेनामाइन, दिस इज प्रायमरी अमाइन. समजले सरांना. आता नीट लक्ष द, मला सांगा ॲसेटामाइडमध्ये कार्बोनेटम किती आहेत, वन टू, किती कार्बनडम झाले, दोन कार्बनडम. ओके, आणि याच्यापासून जर आपल्याला अमाइन मिळाला आहे, त्या अमाइनमध्ये कार्बनडम किती आहे, एक कार्बनडम आहे. याचाच अर्थ काय, टू मायनस वन. पा इथे एन एवढे कार्बनडम आहेत, तर पुढे आपल्याला अमाइन्समध्ये किती मिळतात, एन मायनस वन मिळतात. इथे टू असतील तर पुढे टू मायनस वन मिळतील. एकदम इझी आहे ना. फक्त काय करायचं आहे, हा सी डबल बॉन्ड ओ रिमूव्ह करा, शिल्लक काय राहतो, सी एस थ्री एन एच टू हा आपला मेन कंपाऊंड, बाकीचे बाय प्रोडक्ट ॲज इट इज. समजलं सरांना. ॲसेटामाइड ऑन हिटिंग विथ ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वियस के ओ एच टू गिव्ह मिथेनामाइन. समजलं. पुढे त्यानंतर एक्झाम्पल सेकंड पहा, एक्झाम्पल सेकंड, दिस इज बेंझिन रिंग सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज बेंझामाइड, प्लस काय करायचं, प्लस बी आर टू प्लस फोर के ओ एच. आता इथं आपण काय लिहूया, एन ए ओ एच, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ॲक्वियस एन ए ओ एच, हीट. हां, काय तयार होईल, फक्त हा सी डबल बॉन्ड ओ रिमूव्ह करा, शिल्लक काय राहिलं,
बेंजीन रिंग आणि बेंझ रिंगला काय अटॅच करायचा, बेंझ रिंगला अटॅच करायचा एन एच टू ग्रुप। हे बाय प्रोडक्ट ॲज इट इज, इथे काय येणार सांगा आता, टू के बी आरच्या ऐवजी काय येणार, टू एन ए बी आर येणार, प्लस हे टू एच टू ॲज इट इज येणार, प्लस के टू सी ओ थ्रीच्या ऐवजी काय येणार, एन ए टू सी ओ थ्री। बेंझ रिंगला डायरेक्ट एन एच टू ग्रुप अटॅच आहे, दिस इज कॉल्ड ॲनिलीन। समजलं सर ना, हा काय तयार झाला, ॲनिलीन तयार झाला, एकदम इझी आहे। हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशनमध्ये फक्त काय करायचं, आपल्याला हा जो सी डबल बॉन्ड ओ आहे तो फक्त काढून टाकायचा आहे, ॲटोमॅटिक आपल्याला काय मिळतो, अमाईन मिळतो। समजलं, नोट करा। मेकॅनिझम ऑफ हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन, तर ह्या रिएक्शनचं जे मेकॅनिझम आहे ते तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट नाही आहे, नेटसाठी आणि जेईसाठी हे मेकॅनिझम इम्पॉर्टंट आहे। हां, मेकॅनिझम दिस इज हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन, ओके, आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, दिस इज अमाइड, ॲरोवरती काय लिहिले बी आर टू प्लस बेस लिहिलं आहे, काय तयार झालं आहे, प्रायमरी अमाइन तयार झालं आहे, अँड दिस रिएक्शन इज नोन ॲज हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन। ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम, हे मेकॅनिझम बोर्ड एक्झामसाठी करू नका, नीटसाठी आणि जे एक्झामसाठी करा। हां, अमाइड फर्स्ट आपण हा के ओ एच लिहूया, के ओ एच। हां, के ओ एचचं डिसोसिएशन झाल्यानंतर काय तयार होईल, के प्लस प्लस ओ एच मायनस तयार होईल, ओके, के प्लस ओ एच मायनस अँड दिस इज बेस, ओके। हां, अमाइड आपण असं पण लिहू शकतो, आर सी डबल बॉन्ड ओ एन, ह्या नायट्रोजनला हायड्रोजन किती अटॅच आहे, दोन, एक हायड्रोजन मी असं लिहितो आहे आणि एक हायड्रोजन मी असं लिहितो आहे, समजले सरांना, प्लस हा ओ एच मायनस, हा ओ एच मायनस हा काय सांगा, बेस आहे, आणि बेसला नेहमी काय पाहिजे असतो, प्रोटॉन पाहिजे असतो, आणि प्रोटॉन कुठे आहे सांगा, ह्या नायट्रोजन ॲटमला हे जे हायड्रोजन ॲटॅच आहेत ते हायड्रोजन कोणते आहेत, ॲसिडिक हायड्रोजन आहेत, कारण हे मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला ॲटॅच आहेत, त्यामुळे हे जे हायड्रोजन आहेत ते कोणते आहेत, ॲसिडिक हायड्रोजन, आणि बेस काय करतो, इझिली ॲसिडिक हायड्रोजन ॲफ्टॅट करतो, ओके। हा जो बेस आहे तो बेस काय करेल, आता मी नीट लक्षात, हा जो बेस आहे, समजा ह्या बेसनं हा एच घेतला किंवा हा पण घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम, तर होणार काय पहा, नायट्रोजन आणि हायड्रोजनमध्ये हे जे हा जो बॉन्ड आहे, म्हणजे हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, ते दोन इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतील, तर या नायट्रोजन ॲटमवरती शिफ्ट होतील, आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल पहा, ह्या ओ एच मायनसनं हा एच घेतला म्हणजेच इथं काय रिमूव्ह झाला, एच टू रिमूव्ह झाला, ओके, शिल्लक काय राहिलं पाहिजे, आर सी डबल बॉन्ड ओ एन, ह्या एनवरती काय येतील, ह्या बॉन्डमधले दोन इलेक्ट्रॉन, ह्या एनवरती आले हे दोन इलेक्ट्रॉन, त्यामुळे याच्यावरती येईल निगेटिव्ह चार्ज, पुढे हा एच ॲज इट इज। समजले सरांना, एकदम इझी आहे। त्यानंतर याच्यामध्ये पहा पुढे काय आहे, ब्रोमीन, पुढे आपण काय करतो आहे, ब्रोमीनचा एक मोल यूज करतो आहे आपण, आणि के ओ एचे चार मोल आपण यूज करतो आहे, हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे। इथे मी लिहितो आहे ब्रोमीन बी आर टू, बी आर टू आपण असं पण लिहू शकतो, बी आर सिंगल बॉन्ड बी आर, ओके, आता नीट लक्ष द्या, बी आर सिंगल बॉन्ड बी आर, आता याच्यामध्ये काय होतं, इंड्यूस पोलॅरिटी, पोलॅरिटी तयार होते, रिझन काय, हां, नायट्रोजन ॲटमवरती चार्ज कोणता आहे, निगेटिव चार्ज आहे, म्हणजे हा काय ॲनायन आहे ना, ॲनायन आहे, नायट्रोजन ॲटमवरती निगेटिव चार्ज म्हणजे ॲनायन आहे, आणि एखाद्या ॲनायनच्या शेजारी जर एखादा नॉन पोलर मॉलिक्युल आला, तर या नॉन पोलर मॉलिक्युलमध्ये काय तयार होते, पोलॅरिटी इंड्यूस होते, म्हणजे जो ब्रोमीन ह्या नायट्रोजनच्या जवळ आहे त्या बी आरवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल, आणि ह्या बी आरवरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज येईल, ओके। हा नायट्रोजन ॲटम काय करेल, हा नायट्रोजन ॲटम ह्या बी आर प्लसवरती अटॅक करेल, त्यामुळे हा बी आर काय करेल, ह्या बॉन्डमधले दोन्ही पण इलेक्ट्रॉन घेऊन तो रिमूव्ह होणार, म्हणजे रिमूव्ह काय झाला इथं, बी आर मायनस, कोणता, हा, पण ह्या बी आरनं हे दोन इलेक्ट्रॉन घेतले, म्हणजे बी आरवरती चार्ज कोणता आला, निगेटिव्ह चार्ज आला, हे डॅश म्हणजे काय, तो रिमूव्ह झालेला आहे, ओके। सा आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळाला, आर पुढे सी डबल बॉन्ड ओ एन, हां, ह्या एनला काय अटॅच आहे, एच, ऑलरेडी अटॅच आहे हा एच, त्यानंतर ह्या नायट्रोजननं ह्या बी आरवरती अटॅक केला आहे, कशावरती अटॅक केला आहे, ह्या नायट्रोजननं ह्या बी आरवरती अटॅक केला आहे, म्हणजे ह्या नायट्रोजन ॲटमला काय अटॅच होणार, बी आर अटॅच होणार। समजले सर ना, आता इथे पहा नायट्रोजनला काय अटॅच आहे, ब्रोमीन अटॅच आहे, त्यामुळे आपण असं लिहू शकतो, एन ब्रोमामाइड, एन ब्रोमामाइड, हां, ब्रोमामाइड हा वर्ड कोणता आहे सांगा, ब्रोमामाइड, आणि आपल्या रिएक्शनचं नाव काय, हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन। ब्रोमामाइड का म्हणतात, रिझन तुम्हाला समजलं असेल, कारण इथे फर्स्ट काय तयार होतो, ब्रोमामाइड तयार होतो, आणि म्हणून हे रिएक्शन आपण हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन असं म्हणलेलं आहे।
ब्रोमामाइड म्हणजे हाच तो कंपाउंड आहे आर सी डबल बॉन्ड ओ एन एच बी आर. समजलं सरांना? त्यानंतर परत एक के ओ एच परत एक जर आपण के ओ एच घेतला तर के प्लस ओ एच मायनस हा ओ एच मायनस हा ओ एच मायनस काय करेल? परत हा जो ॲसिडिक हायड्रोजन आहे तो ॲसिडिक हायड्रोजन काय करेल? घेईल. त्यामुळे काय होणार? नायट्रोजन आणि हायड्रोजनमध्ये हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत हे दोन इलेक्ट्रॉन परत कुठे शिफ्ट होणार? नायट्रोजन ॲटमवरती शिफ्ट होणार. समजले सर्वांना? सांग मग पुढे काय तयार झालं? आर सी डबल बॉन्ड ओ एन हे दोन इलेक्ट्रॉन परत नायट्रोजन ॲटमवरती आलेत. त्यामुळे आपण असं लिहू शकतो हे दोन इलेक्ट्रॉन नायट्रोजन ॲटमवरती, त्यामुळे नायट्रोजन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आणि पुढे हा त्याला बी आर अटॅच. समजलं सर्वांना? एकदम इझी आहे. आता पुढे करणार, आता सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे कोणती आहे? ही स्टेप आहे होणार का पा, नायट्रोजन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे काय होणार? हा निगेटिव्ह चार्ज इथं शिफ्ट होईल म्हणजे हे दोन इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील. सी आणि एनमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. कार्बनचे फॅलन्स किती होणार? फाईव्ह होणार. 1 2 3 4 आणि हे दोन इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले त्यामुळे अजून एक फॅलन्सी म्हणजे अजून एक बॉन्ड तयार होईल म्हणजे कार्बनचे पाच बॉन्ड तयार होतील. कार्बन कधी पाच बॉन्ड तयार करत नाही आहे. त्यामुळे काय होतं पा, तिथेच मी तुम्हाला दाखवतो आहे, जेव्हा हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील ना त्यावेळेस हा जो आर आहे नीटल्या शेड हा जो आर आहे तो आर काय करेल? हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत हे दोन इलेक्ट्रॉन घेईल परत तो कुठे शिफ्ट होईल? ह्या नायट्रोजन ॲटमवरती शिफ्ट होईल. ज्यावेळेस हा आर हे दोन इलेक्ट्रॉन घेऊन इथे शिफ्ट होईल त्यावेळेस हा बी आर काय करेल? हे दोन इलेक्ट्रॉन घेऊन तो बाहेर पडेल. म्हणजे इथं बाहेर कोण पडला? बी आर मायनस बाहेर पडला. शिल्लक काय करायला पाहिजे? आर काय करेल? हे दोन इलेक्ट्रॉन घेऊन परत नायट्रोजन ॲटमवरती शिफ्ट होईल. पहा, नायट्रोजन मी ॲज इट इज काढला आहे. एन आणि ह्या सीमध्ये बॉन्ड कोणता तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. डबल बॉन्ड सी. सी आणि ओमध्ये कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे. ओके, आणि ह्या नायट्रोजनला आता अटॅच कोण होणार आहे? हा आर अटॅच होणार आहे. हा मिळेल आपल्याला कंपाऊंड. ओके, आता हाच कंपाऊंड आपण असं लिहू शकतो. पहा, आर नीटले शेड आर, पुढे आरला काय अटॅच आहे? पहा, सिंगल बॉन्ड एन, सिंगल बॉन्ड एन. पुढे एन आणि सीमध्ये बॉन्ड कोणता आहे? डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड सी. सी आणि ओमध्ये बॉन्ड कोणता आहे? डबल बॉन्ड. तर तो हा कंपाऊंड आहे अँड दिस इज कॉल्ड आयसोसायनेट. कंपाऊंड कोणता? हा आयसोसायनेट. समजले सरांना? एकदम इझी आहे. पहा, इथपर्यंत समजले सरांना? पहा, फर्स्ट कंपाऊंड कोणता तयार झाला? आयसोसायनेट. आता नंतर काय करायचं? ह्या आयसोसायनेटचं हायड्रोलायसिस करायचं. नीट लक्षात, आयसोसायनेट. पहा, आर एन डबल बॉन्ड सी, पुढे डबल बॉन्ड ओ. ओके, याचं काय करायचं? हायड्रोलायसिस करायचं. प्लस ओ एच मायनस, प्लस ओ एच मायनस. आता हा जो ओ एच मायनस आहे तो ओ एच मायनस अटॅक कशावरती करेल सांगा? हा ओ एच मायनस अटॅक कशावरती करेल? तर या कार्बन ॲटमवरती करेल, कारण कार्बनला इकडे मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन अटॅच आहे आणि इकडे मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह नायट्रोजन अटॅच आहे. त्यामुळे हा ओ एच मायनस ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती अटॅक करेल. कार्बनची फॅलन्सी पास होणार, त्यामुळे काय होणार? हां, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे. एक बॉन्ड पाय बॉन्ड आहे, एक बॉन्ड सिग्मा बॉन्ड आहे. पाय बॉन्ड वीक आहे, त्यामुळे हे पाय इलेक्ट्रॉन लगेच काय होणार? ह्या ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होणार आणि आपल्याला पुढचं स्ट्रक्चर काय मिळेल? पहा, आर एन. हां, आरला काय अटॅच आहे? एन. पुढे काय अटॅच सांगा? एनला डबल बॉन्ड सी. त्यानंतर सीला काय अटॅच होणार तर सांगा? ओ एच अटॅच होणार. हा ओ एच. ओके, इथे काय राहणार? सिंगल बॉन्ड. इथे काय राहणार? ओ मायनस. समजले सरांना? एकदम इझी आहे. पहा, त्यानंतर आता इथे काय होतं? आय एम पी ई. आय एम पी ई म्हणजे काय? तर आय एम पी ई म्हणजे, सॉरी, एक स्टेप अजून राहिली. आता ऑक्सिजन ॲटमवरती काय आहेत? हे दोन इलेक्ट्रॉन्स आलेत, त्यामुळे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. आता हा काय होईल? हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील म्हणजे सी आणि ओमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल. सी आणि ओमध्ये डबल बॉन्ड तयार झाला तर कार्बनची फॅलन्सी परत काय होणार? फाईव्ह होणार. त्यामुळे परत कार्बन आणि नायट्रोजनमध्ये डबल बॉन्ड आहे, त्यातला एक बॉन्ड पाय बॉन्ड आहे. पाय इलेक्ट्रॉन्स, पाय बॉन्डमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे पाय इलेक्ट्रॉन. हे पाय इलेक्ट्रॉन परत नायट्रोजन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला पुढचं स्ट्रक्चर असं मिळेल. आर एन, इथं राहील सिंगल बॉन्ड सी. सीला काय अटॅच आहे? ओ एच अटॅच आहे. हा ओ एच. इथे पहा, सी आणि ओमध्ये कोणता बॉन्ड तयार झाला? डबल बॉन्ड तयार झाला. सी डबल बॉन्ड ओ. हे दोन इलेक्ट्रॉन नायट्रोजन ॲटमवरती शिफ्ट झालेत म्हणजे नायट्रोजन ॲटमवरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. आणि आत्ता काय होणार? आय एम पी ई. आय एम पी ई
तर IMPE म्हणजे काय इंट्रा मॉलिक्युलर प्रोटॉन एक्सचेंज IMPE म्हणजे काय इंट्रा मॉलिक्युलर प्रोटॉन एक्सचेंज हा एन मायनस काय करेल हा जो ऑक्सिजनला एच अटॅच आहे तो एच घेईल आता नीट लक्षात ओ आणि एच मध्ये सुद्धा काय आहे बॉन्ड आहे हा नायट्रोजन काय करेल हा जो एच आहे तो एच घेईल म्हणजे हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोन इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतील ऑक्सिजन ॲटममध्ये शिफ्ट होतील आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल आर एन हा एन मायनस हा एच घेईल म्हणजे काय तयार होईल एन एच तयार होईल पुढे इथं आहे सिंगल बॉन्ड सी सी आणि ओमध्ये आहे डबल बॉन्ड इथे आहे सिंगल बॉन्ड ओ आता ह्या ओवरती हे दोन इलेक्ट्रॉन शिफ्ट झालेत त्यामुळे ह्या ओवरती चार्ज कोणता येईल निगेटिव्ह चार्ज येईल ओके त्यानंतर पुढची स्टेप आता हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील परत कार्बनची व्हॅलन्सी 5 होणार त्यामुळे काय होणार परत नायट्रोजन आणि कार्बनमधला बॉन्ड ब्रेक होणार म्हणजे हा बॉन्ड ब्रेक होणार ह्या बॉन्डमध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन कोण घेणार नायट्रोजन बिकॉज नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह सांगा मग काय तयार झालं इथं हां आर एन एच हे दोन इलेक्ट्रॉन कोणी घेतलेत नायट्रोजन ॲटमनं त्यामुळे नायट्रोजन ॲटमवरती चार्ज कोणता येईल निगेटिव्ह चार्ज येईल इथे काय तयार झालं सांगा सी आणि ओमध्ये कोणता बॉन्ड तयार झाला डबल बॉन्ड तयार झाला ना म्हणजे सी आणि ओमध्ये कोणता बॉन्ड तयार झाला डबल बॉन्ड इथे पण काय आहे डबल बॉन्ड म्हणजे आपल्याला हा एक कंपाऊंड मिळेल सांग हा कंपाऊंड कोणता आहे सी ओ टू हा कंपाऊंड कोणता आहे सी ओ टू तो आपण असं बोलू शकतो मायनस सी ओ टू काय रिमूव्ह झाला कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह झाला प्लस आता काय करायचं हा जो आर एन एच मायनस आहे त्याची रिएक्शन वॉटरसोबत करायची एच ओ एच वॉटर वॉटरमध्ये काय असतो एच प्लस असतो ओ एच मायनस असतो हा एन एच मायनस काय करेल हा प्रोटॉन घेईल कारण नायट्रोजन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे तो एच प्लसवरती अटॅक करेल आणि आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळेल आर एन एच टू पा इथे एन एच आहे हा एक एच त्याला अटॅच होईल म्हणजे काय तयार झाला आर एन एच टू अँड दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाईन तर हे होतं याचं मेकॅनिझम समजले सरांना तर हा कंपाऊंड तुम्ही लक्षात ठेवत आहे कोणता आयसोसायनेट याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात की हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशनमध्ये कोणता इंटरमिडिएट कंपाऊंड तयार होतो कोणता कंपाऊंड तयार होतो तर आयसोसायनेट तयार होतो समजले नोट करा हे हां इथे आपण एक नोट पाहूया सांग ह्या रिएक्शनचे आपल्याला कोणते प्रोडक्ट मिळतील इथे आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळेल आणि इथे आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळेल हा कंपाऊंड कोणता आहे अमाईड आहे ह्या अमाईडचं नाव काय दिस इज कॉल्ड ॲसिटा अमाईड ओके दिस इज कॉल्ड ॲसिटा अमाईड फर्स्ट रिएक्शन कोणतं आहे ॲसिटा अमाईड दिस इज ॲसिटामाइड ॲसिटामाइडची फर्स्ट कोणती रिएक्शन केलं आहे एल आय एल एच फोर सिम्पल रिडक्शन केलं आहे ही आपण 5 नंबर मेथड पाहिली होती पहा आठवतं आहे का पहा सी डबल बॉन्ड ओ ग्रुप इज कन्वर्टेड इन टू सी एच टू सी एच थ्री सी एच टू एन एच टू हा आपल्याला इथे कंपाऊंड मिळेल दिस इज कॉल्ड इथेनामाइन ओके 5 नंबर मेथड पहा सिम्पल रिडक्शन केलं आहे अमाईडचं रिडक्शन केलं आहे काय तयार होईल सी डबल बॉन्ड ओ ग्रुप इज कन्वर्टेड इन टू सी एच टू ही रिएक्शन आपण 5 नंबर पाहिली होती ओके सेम कंपाऊंड आहे सेम रिएक्टंट आहे ॲसिटामाइड फक्त आता ॲरोवरती लिहिलं काय बी आर टू के एच लिहिले अमाईड असेल आणि ॲरोवरती जर बी आर टू के एच लिहिलं असेल तर ही रिएक्शन कोणती आहे हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन आणि हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशनमध्ये मेन कंपाऊंड कोणता आहे अमाईनच आहे फक्त काय करायचं हा जो सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे तो रिमूव्ह करायचा आहे डायरेक्ट हा ग्रुप रिमूव्ह करा काय शिल्लक राहील इथं सी एच थ्री एन एच टू अँड दिस इज कॉल्ड मिथेनामाइन दिस इज कॉल्ड मिथेनामाइन ओके दिस इज कॉल्ड मिथेनामाइन दिस इज कॉल्ड हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन पहा ह्या अमाईडमध्ये कार्बोनेटमध्ये टोटल दोन कार्बोनेटम आहेत ओके जर तुम्ही याचं सिम्पल रिडक्शन केलं तर तुम्हाला अमाईन मिळेल ह्या अमाईनमध्ये कार्बोनेटम किती आहेत सेम टू कार्बोनेटम अमाईडमध्ये जेवढे कार्बोनेटम आहेत तेवढेच कार्बोनेटम जर तुम्हाला अमाईनमध्ये पाहिजे असतील तर सिम्पल काय करायचं अमाईडचं रिडक्शन करायचं आणि अमाईडपेक्षा एक कार्बोनेटम जर तुम्हाला कमी करायचं असेल तर काय करायचं हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन करायचं पण याच्यामध्ये कार्बोनेटम किती आहेत तर याच्यामध्ये कार्बोनेटम आहे एक कार्बोनेटम ओके अमाईडमध्ये जेवढे कार्बोनेटम आहेत त्याच्यापेक्षा एक कार्बोनेटम कमी करत असेल तर हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन करायचं आणि अमाईडमध्ये जेवढे कार्बोनेटम आहेत तेवढेच कार्बोनेटम जर तुम्हाला अमाईनमध्ये पाहिजे असतील तर सिम्पल
रिडक्शन करता हाच याच्यामध्ये डिफरन्स आहे समजले आणि याच्यामध्ये तुम्हाला हा होमवर्क दिलेला आहे तर ठीक आहे राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया नोट करा हे.